Hello friends, in last video the third term, that is carrier swing, is remain. So what is mean by carrier swing in case of frequency modulation? Carrier swing is nothing but the difference between the maximum frequency and minimum frequency, and that is nothing but twice of frequency deviation. So it provides you the carrier swing. Now I am going to move towards the next point, next topic, that is what mathematical expression for frequency modulation. Okay, now see what is mean by mathematical expression. So you know that frequency modulation means what? Change in a frequency according to the modulating signal. Okay, so that definition I am going to explain you in mathematical form. ओके आपण फ्रिक्वेन्सी डेविएशन आता मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये बघणार आहोत. मग सुरुवात करूया आपण पहिल्या टर्मपासून. बघा, तुम्हाला आठवतं मी वेवफॉर्म्स दाखवल्या होत्या, मॉड्युलेटिंग सिग्नल होता त्याच्यात, कॅरियर होतं आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन होतं. तसंच आता मॅथमॅटिकली मी एक्सप्लेन करते. ई एम इज इक्वल टू ई एम कॉस ऑफ ओमेगा टी इक्वेशन 1 हे काय रिप्रेझेंट करत आहे? तर मॉड्युलेटिंग वेव, म्हणजे ओरिजिनल इन्फॉर्मेशनचा इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट. ओके, ई सी इज इक्वल टू ई सी साईन ऑफ ओमेगा सी टी प्लस 5. इक्वेशन 2 काय रिप्रेझेंट करतं आहे या ठिकाणी? इट रिप्रेझेंट्स द कॅरियर वेव. ओके, कॅरियर जी वेव आहे तिचं हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. ओके, नाव ही जी टर्म आहे ब्रॅकेटची, ह्या टर्मला मी फाय रिप्रेझेंट करते. सो फाय इज इक्वल टू ओमेगा सी टी प्लस थीटा. ओके, सो ही फाय, ही जी ब्रॅकेटची टर्म आहे तिला मी फाय रिप्रेझेंट करून इक्वेशन 3 मला मिळालं. ई सी इज इक्वल टू ई सी साईन ऑफ 5. दिस इज इक्वेशन 3 अँड दिस इज नथिंग बट कॅरियर वेव. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, ही फाय आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी मी डिफाईन करते. अँग्युलर फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहितीच आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय? ओमेगा सी इज इक्वल टू डी फाय बाय डी टी. ह्याला इक्वेशन 4 मी नाव दिलं अँग्युलर फ्रिक्वेन्सीला. ओके, नाव सी आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये काय होत आहे? तर कॅरियर वेवफॉर्म जो आहे त्या कॅरियर वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी बदलती आहे. कुणानुसार बदलती आहे? मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार. आता ह्या ठिकाणी कॅरियरचं ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहतं, फक्त फ्रिक्वेन्सी बदलते. म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये आपल्याला नवीन कॅरियर मिळते. ही नवीन कॅरियर काय आहे? तर ओमेगा. दिस इज द फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी आहे कोणाची? मॉड्युलेटेड वेवची. ओके, आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये काय बदलतं आहे? तर कॅरियरची फ्रिक्वेन्सी बदलते. कुणानुसार बदलते? मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार. म्हणून आपण नवीन फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन लिहिलं, चेंज इन अ फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरियर अकॉर्डिंग टू द मॉड्युलेटिंग सिग्नल, दॅट इज ओमेगा सी प्लस के ऑफ ई ए, केफ ऑफ ई एम. हा केफ काय आहे? तर हा कॉन्स्टंट आहे. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, ही जी फ्रिक्वेन्सी आहे ओमेगा मी परत लिहिते, ओमेगा सी प्लस के एफ ई एम कॉस ऑफ ओमेगा टी, कारण ही नवीन फ्रिक्वेन्सी झाली ओमेगा सी. पुन्हा ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड वेव, नवीन फ्रिक्वेन्सी कॅरियरची फ्रिक्वेन्सी बदलते. कुणानुसार बदलते? मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, आता इक्वेशन 4 मी इथे घेते, इक्वेशन 4. ओके, व्हॉट इक्वेशन 4 इम्प्लाईज? इक्वेशन 4 पासून काय मिळालं मला? डी फाय. हे बघा, डी फाय, डी फाय इज इक्वल टू कॉस ऑफ ओमेगा ओमेगा सी इंटू डी टी. बघा, डी फाय इज इक्वल टू व्हॉट? ओमेगा सी इंटू डी टी. 4 इक्वेशनपासून मला हे मिळालं. आता फायची व्हॅल्यू मी काढली तर काय मिळेल? डेरिवेशनच्या उलट काय आहे? इंटिग्रेशन. म्हणून फाय म्हणजे काय? इंटिग्रेशन ऑफ ओमेगा सी टी इंटू डी टी. ओके, ओमेगा सी इंटू व्हॉट? डी टी. पण ओमेगा सी म्हणजेच काय? हा मॉड्युलेटेड वेव, नवीन फ्रिक्वेन्सीची वेवफॉर्म. म्हणून ओमेगा सीच्या इथे मी काय टाकते? तर हा ओमेगाची पूर्ण व्हॅल्यू टाकली, म्हणजेच काय? इंटिग्रेशन इन ब्रॅकेट ओमेगा सी प्लस के एफ ई एम कॉस ऑफ ओमेगा टी इंटू व्हॉट? डी टी, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू डी टी आपल्याला काय घ्यायचं आहे? इंटिग्रेशन घ्यायचं आहे. समजत आहे का? ही ओमेगा सीची ही व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये टाकली आहे. आता इंटिग्रेशन घेऊन काय मिळते तुम्हाला? फाय इज इक्वल टू व्हॉट? ओमेगा सी टी. ओके, 1 आहे इथे विथ रिस्पेक्ट टू डी टी इंटिग्रेशन, म्हणून ओमेगा सी टी प्लस के एफ ई एम अपॉन ओमेगा एम, ओमेगा एम टी. म्हणून आपण खाली काय घेतला? ओमेगा एम, आणि कॉस ओमेगा एम
याचा इंटिग्रेशन काय झालं, साइन ओमेगा एम टी प्लस फाय. हा फाय काय झाला या ठिकाणी, फाय इज नथिंग बट कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, सो दिस इज व्हॉट फाय, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉड्युलेटेड वेव. म्हणून फायनली ही जी फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळालेली आहे फाय, ही हा जो फाय मिळालेला आहे, हा फाय आपण मॉड्युलेटेड वेवमध्ये टाकला तर आपल्याला इक्वेशन मिळतं ई सी साईन ऑफ ओमेगा सी टी प्लस काय आहे, फाय. ओके, मग फायची व्हॅल्यू काय टाकली मी इथे, ही फायची व्हॅल्यू इथे पुट केली. सो अशा प्रकारे आपल्याला काय मिळतं आहे, तर मॉड्युलेटेड वेव मिळती आहे. कोणाची? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनची. ओके, सो दिस इज ई सी साईन इंटू ब्रॅकेट ओमेगा सी टी प्लस के एफ ई एम अपन ओमेगा एम साईन ऑफ ओमेगा टी. दॅट इज द इक्वेशन फॉर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड वेव. ओके, इथे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन संपलं आहे. ह्या सगळ्याचं मी तुम्हाला काय टाकणार आहे, पी डी एफ फाईल पण गुगल क्लासरूमला अपलोड करणार आहे. हे परत तुम्हाला त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करणार असेल, काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी कम्युनिकेट करा. ओके, थांबते मी. थँक्यू.